नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AS अकॅडमी या तुमच्या आणि माझ्या म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती तुम्ही जर गट ड चा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी आपण जे नवीन उपक्रम घेऊन आलेलो आहे त्यालाच आपण म्हणतोय की आपलं ऑनलाईन टेस्ट सिरीज। आणि ही टेस्ट सिरीजच आपण तुम्हाला सराव प्रश्न संच यातूनच तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन येणार आहेत, तर याचा तुम्ही भरपूर अभ्यास करा आणि भरपूर प्रॅक्टिस करा। सोबत सोबत जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर आपलं जे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 8010 8010 4577 60 किंवा मग तुम्ही 9370 5494 27 या नंबरशी तुम्ही संपर्क साधू शकता। तर आपण बघूया, पहिलाच प्रश्न आपण इथं सुरुवात करूया। पहिलाच प्रश्न बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल की चूज द वर्ड नियरेस्ट इन द मीनिंग गिवन टू द वर्ड कम्युटर। या ठिकाणी ऑप्शन आहे लेफ्टिस्ट कॅल्क्युलेटर, त्यानंतर आहे रेल्वे पॅसेंजर आणि पॅडोनर। त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 रेल्वे पॅसेंजर। त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 2, फाइंड द ऑड मॅन आउट। या ठिकाणी पहिला आहे फ्लॉवर, रोज, मॅरीगोल्ड आणि लिली। तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1। त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 3। या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स, मिल्स डॅश डॅश ब्रोकन आउट इन द सिटी। या ठिकाणी पण हॅज, हॅव, इज आणि आर, त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 हॅज। त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ शीप, शीप्स, शीप, शीप और शीप। तर या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक 5 तुमच्या स्क्रीनला दिसत असेल। पजेसिंग ऑल द ॲडव्हान्टेजेस ऑफ एज्युकेशन अँड हेल्थ ही नेवर मेड नेम। सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स की कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स, त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 दॅट इज सिंपल सेंटेन्स। ओके, सी द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द वर्ब फॉर्म ऑफ नेशन, नॅशनलाइज, नॅशनॅलिटी, नेशनहूड और नॅशनलिझम, याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी असणार आहे नॅशनलाइज। त्यानंतर आपण बघूया चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक्स, इंडिया इज टीमिंग डॅश डॅश मिलियन ऑफ पीपल विथ, इन, ऑफ और ऑन। तर याचं करेक्ट आन्सर असणार ऑप्शन नंबर 1 विथ, इंडिया इज टीमिंग विथ मिलियन ऑफ पीपल। त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी तुमच्या स्क्रीनला दिसतोय। या ठिकाणी तुम्ही तुमच्या नेक्स्ट क्वेश्चन आहे, या ठिकाणी चूज द करेक्ट अँटोनॉम्स ऑफ द वर्ड मॉइस्ट, या ठिकाणी दिलेलं आहे लिबरल, ड्राय, डेमोक्रॅट और वेट। तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2। त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8 इज ऑन युअर स्क्रीन, सिलेक्ट द बेस्ट ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, यू बेटर सी अ डॉक्टर, या ठिकाणी काय येणार डीड, वूड, शूड और हॅड। तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन नंबर 3 यू शूड बेटर सी द डॉक्टर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी बघा सिलेक्ट द अँटोनॉम्स ऑफ नॉमिनल, ह्यूज, क्लिअर, रियल और सॉलिड, याचा पण करेक्ट आन्सर असणार ऑप्शन नंबर 3 रियल। त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 10, चूज द करेक्ट स्पेलिंग, या ठिकाणी स्पेलिंग चेक करायची आहे, पहिली स्पेलिंग आहे, दुसरं आहे, तिसरं आणि फोर्थ आहे। त्या ठिकाणी जर स्पेलिंग बघितलं तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक 11,
खालील वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखा. आपण गाणी म्हणू, आपण केव्हा आलात, आपण आपले काम करू, ती आपण होऊन आली. याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर वन, आपण गाणी म्हणू. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 12. हा मुलगा हुशार आहे या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा. हा मुलगा हुशार आहे, हा हुशार मुलगा आहे, हुशार हा मुलगा आहे की मुलगा हा हुशार आहे. याचा प्रश्न क्रमांक 12 करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2, हा हुशार मुलगा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आपण बघूया. प्रश्न क्रमांक 13, काही पक्षीच उडू शकतात या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार सांगा. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन आधी आप बघून घेऊया. संख्यावाचक विशेषण, काव्यवाचक विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. त्याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी असणार आहे अनिश्चित संख्या विशेषण. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 14. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल राधा घाईघाईने खात होती या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार शोधा. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद की द्विकर्मक क्रियापद. त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2, अकर्मक क्रियापद. त्यानंतर झोपला या शब्दाची खालील पर्यायातून जात ओळखा. सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण की विशेषण. त्याचे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2, क्रियापद. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 16. पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. परीक्षेपूर्वी अभ्यास करा म्हणजे झालं. परीक्षा, अभ्यास म्हणजे की यापैकी नाही. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? शब्दयोगी अव्यय यापैकी नाही. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 17. या ठिकाणी बघा, तेव्हा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक की परिणामबोधक. तर हा परिणामबोधक आहे. त्यानंतर आख्यात विकार म्हणजे काय? या ठिकाणी नामातील बदल, प्रत्ययातील बदल, क्रियापदातील बदल की विशेषणातील बदल. तर हा क्रियापदातील बदल असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता? भविष्यकाळ, भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ की रीती वर्तमान काळ. तर हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. त्यानंतर आपण बघूया अबब केवढी प्रचंड आग ही. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? होकारार्थी आहे, विधानार्थी आहे, उद्गारार्थी आहे की प्रश्नार्थी आहे? तर हा सुद्धा उद्गारार्थी आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी दिसणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 आपण बघूया. या ठिकाणी बघा, हात ओला करणे या वाक्य प्रचाराला खालीलपैकी कोणता अर्थ आहे? हात धुवून घेणे, हातपाय गाळणे, पैसा मिळणे की वरीलपैकी सर्व. याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3 असणार आहे, पैसा मिळणे. चतुर्भुज म्हणजे काय? मतभेद होणे, लग्न होणे, भांडण होणे की वर्ग होणे. तर चतुर्भुज म्हणजे लग्न होणे. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 23. वीज या शब्दाला समानार्थी असणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. रवी, भानू, चपला आणि वसन. त्याचे करेक्ट आन्सर असणार ऑप्शन नंबर 3, चपला. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 24. पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे यांना काय म्हणतो आपण? साप्ताहिक म्हणतोय, मासिक म्हणतोय, अंक म्हणतोय की पाक्षिक म्हणतोय? तर यांचा आपण लक्षात घ्यायचं आहे ऑप्शन नंबर काय येणार? ऑप्शन नंबर या ठिकाणी येणार ऑप्शन नंबर 4. त्यानंतर आपण बघूया सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे ज्याला काय म्हटलं जाते? यथा राजा तथा प्रजा, पळसाला पाने 3, खान तशी माती की चोरावर मोर. तर याला पळसाला पाने 3 असं म्हटलं जाते. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 26. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 9 या अंकापर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला जर 2 भागल्यास उत्तर काय येणार? 90, 72, 74 की 82.
तर याचा करेक्ट आंसर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2 72. त्यानंतर आपण बघूया 1 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्या बेरजेतील फरकाला 2 ने भागल्यास काय उत्तर येणार. तर याचा करेक्ट आंसर बघण्या अगोदर आपण बघूया ऑप्शन्स 50 25 75 की 20. त्याचा करेक्ट आंसर ऑप्शन नंबर 2 असणार 25. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत, प्रश्न क्रमांक 28. 1 2 3 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणार सर्व चार अंकी संख्यांची बेरीज या ठिकाणी किती असणार आहे. तर या ठिकाणी बघा 33,330 22,220 66,660 की 44,440. त्याचे करेक्ट आंसर असणार आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर आपण बघूया 169 × 81 = 13,689. तर 13689 / 0.0169 = हाऊ मच? 8.1 13,689 810 की 0.81. त्याचा करेक्ट आंसर असणार आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर आपण बघूया की 64 8080 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती येणार आहे. 8820 7920 7980 की 8920. त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2 7920. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 31 7 31 16 34 24 80 38 आणि क्वेश्चन मार्क. तर ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार, 43 37 31 की 30. त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3, तिथं येणार 31. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 32. BEG ला आपण डिनोट करू शकतोय ILN ला, तर त्याचप्रकारे MPR याला आपण कशाप्रकारे डिनोट करू शकतोय. UWY त्यानंतर TWY TUX की WYT. तर याला आपण ऑप्शन नंबर 2 याचं येणार TWY ने डिनोट करू शकतोय. त्यानंतर बघा एका सांकेतिक भाषेत दिलेली आहे या ठिकाणी की एका सांकेतिक भाषेत जग शब्द झघ असा आणि भट हा शब्द मठ असा लिहित असेल तर चढ हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाणार, घट छन छड की जन. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2 छन. त्यानंतर आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 34. एका रांगेत यस हा आरच्या मागे असला तरी पीच्या पुढे आहे, सी हा पीच्या मागे असला तरी एच्या पुढे आहे, तर त्यापैकी मग मधोमध असणारा व्यक्ती कोण. त्याचं बघा ऑप्शन आहे C, P, S आणि R. त्याचंही करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2, हा पी हा मधोमध येणार आहे. त्यानंतर आपण बघूया की प्रॉब्लेम याला आपण ह्या अंकामध्ये या प्रकारे डिनोट केला जातोय, तर मेंबरला आपण कशा प्रकारे डिनोट करणार, ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 2 ऑप्शन 3 की ऑप्शन 4. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर बघा गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते असते. या ठिकाणी बघा डोकेदुखी, हगवण, डायरिया की निद्रानाश. याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 डोकेदुखी. त्यानंतर आपण बघूया की हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरले जाते. नॅलिडिक्सिक ॲसिड, ॲस्पिरिन, पॅरासिटामॉल की रॅन्टॅक. त्याचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 असणार आहे ॲस्पिरिन. सी द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर आपण या ठिकाणी बघूया 38. डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो याचे कारण काय आहे. बाष्पीभवन होते, संघनन होते, संप्लवन होते की यापैकी नाही. याचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3 आहे, संप्लवन होत असते. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 39. वस्तूचे वजन सर्वात जास्त कुठं असते. एकतर या ठिकाणी दिलेलं आहे पृथ्वीच्या ध्रुवावर, पृथ्वीच्या विषुववृत्तावर, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये की पृथ्वीच्या पृष्ठभागावर. याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक 40. रेडी बंदर हे कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.
आंबा, नैसर्गिक वायू, कोळसा की लोह खनिज? याचे करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर 4, लोह खनिजासाठी। त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 41। एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधी करिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाही? एक आहे शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील की शरदचंद्र पवार? याचा करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर 2। त्यानंतर आपण बघूया की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ खालीलपैकी लिहिलेला नाही? भ्रम आणि निराशा, अंधश्रद्धा निर्मूलन, मती भानामती की पुरोगामी विचार? त्यांनी पुरोगामी विचार हा लिहिलेला नाही। त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 43। केंद्र आणि घटक राज्यांच्या संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत असं विचारलेलं आहे? 8व्या, 11व्या, 13व्या की 16व्या? तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 लक्षात ठेवायचं आहे, 11व्या। त्यानंतर आपण बघूया सी वर्ल्ड प्रकल्प कशाशी संबंधित आहे? मत्स्य विकास, समुद्राच्या पाण्याचा अभ्यास, पर्यटन विषय की यापैकी नाही? ऑप्शन करेक्ट असणार आहे ऑप्शन नंबर 3, पर्यटन विषयक। त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 43। राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर याचं ऑप्शन बघा, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, नागपूर। तर हा विदर्भामध्ये नागपूर या ठिकाणी आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 46। खालीलपैकी कोणते शहर हे पितळी भांडी बनवण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? लातूर, भंडारा, परभणी की बीड? त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2, भंडारा जिल्हा। ओके, लक्षात ठेवायचं आहे। हां, त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 47। निघोज अहमदनगर येथील डॅश डॅश नदीच्या पात्रात रांजन खडगे आढळतात? बघा, या ठिकाणी रांजन खडगे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। अंबी, गोदावरी, कुकडी की भीमा? त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3, कुकडी या ठिकाणी। त्यानंतर आपण बघूया की शिवकालीन रांगणा हा इतिहास प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोठे वसलेला आहे? तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका चंदगड, कोल्हापूर जिल्हा की तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी? त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तालुका कुडाळ या ठिकाणी आहे। त्यानंतर आपण बघूया गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले तानसा नदीकाठचे वज्रेश्वरी स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये वसलेलं आहे? रायगड, ठाणे, रत्नागिरी की मुंबई उपनगर? तर हे तुम्हाला माहिती आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर शेवटचा प्रश्न आज आपण बघणार आहोत या ठिकाणी, खालीलपैकी रक्ताचे प्रमुख गट कोणते आहे? ए बी सी डी ई, ए बी सी डी, ए बी ए बी ओ आणि ए बी डी ई ओ? त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3, ए बी आणि ओ। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण जे टोटल 50 प्रश्न आहेत ते कम्प्लीट केलेले आहेत। अशाच प्रकारे आपण टेस्ट सिरीज हे सराव प्रश्न संचचा आपण सिरीज घेऊन आलेलो आहोत आपल्या यूट्यूब चॅनलला। तर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं नोटिफिकेशनसुद्धा क्लिक करून घ्या। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा। सोबत विद्यार्थी मित्रांनो, आपण डबल ओ अकॅडमी ॲपमध्ये तुमच्यासाठी टेस्ट सिरीजसुद्धा घेऊन आलेलो आहे आणि फास्ट्रॅक बॅचसुद्धा घेऊन आलेलो आहे। तर यासाठी तुम्ही आपलं जे हेल्पलाईन नंबर आहे 9370549427 या नंबरला संपर्क साधा किंवा डबल ओ अकॅडमी ॲपमध्ये SS10 हा प्रोमो कोड एंटर करा, जेणेकरून तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल। तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये, नवीन टेस्ट सिरीजमध्ये। तोपर्यंत असंच खेळत राहा, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या। चला, थँक्यू।